मंडळी नमस्कार. यंगिस्तानच्या बिस्टॉक सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सीझन 3 ची सुरुवात जेव्हा झाली तेव्हापासूनच खरं तर आपण काही वेगळे विषय हाताळतोय आणि दर सोमवारी अशा काही उद्योगांची ओळख आपण करून घेतोय की ज्यांनी अगदी छोट्या लेवलपासून एका मध्यम अशा टप्प्याचा किंवा मध्यम पल्ल्याचा ज्याला उद्योग म्हणता येईल असा उद्योग सुरू केला, सस्टेन केला आणि अनेक वर्ष ते करतायत. तर मला असं वाटतं की त्याच सिरीज मध्ये आज आपल्या सोबत दोन व्यक्ती आहेत. एक म्हणजे कॉम्पिटीसी, हा ही कंपनी ज्यांची आहे, आणि कॉम्प्युटर मधले तज्ज्ञ असं ज्यांना म्हणता येईल, शिरीष मराठे आज आपल्या सोबत आहेत. शिरीष नमस्कार. आणि गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी, नेमकं कसं करावं या सगळ्या माध्यमातून ज्यांनी नेहमीच गुंतवणुकीचा सल्ला दिलाय आणि अर्थतज्ञ म्हणून आपल्या सोबत आहेत केदार ओ. केदार नमस्कार. 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 खर तर तुमच्या दोघांचाही व्यवसाय हा गेली एक आपण ज्याला म्हणू की काही वर्ष सस्टेन करणं, म्हणजे गेली 20-25 वर्ष हा व्यवसाय तुम्ही सस्टेन खूप छान पद्धतीने केलाय. छोट्या प्रमाणापासून एका मोठ्या प्रमाणापर्यंत तुम्ही हा पल्ला गाठलेला आहे. मुद्दाम आज आपल्या सगळ्या जे मेंबर्स आहेत किंवा सगळे जे श्रोते आहेत त्यांना मला हेच सांगायचंय की आपण एरवी फक्त नावं ऐकतो किंवा आतापर्यंत आपल्या सगळ्या प्रवासामध्ये यंगिस्तानच्या प्रवासात सुद्धा आपण खूप मोठी मोठी नावं ऐकली, त्यांनी त्यांचे व्यवसाय कसे केले तेही ऐकलं. येत्या बुधवारी दास ऑप्शनचे अशोक खाडे आपल्या सोबत असणार आहेत. सो त्यांचा सुद्धा एक प्रवास खूप प्रेरणादायक असा आहे. पण त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीचा दोघही व्यवसाय करताय ते व्यवसाय सुद्धा खरं तर प्रत्येकाने म्हणजे अगदी प्रत्येकाच्या सहज शक्य होतील असे होऊ शकतात जर तुम्ही ज्याप्रमाणे प्लॅनिंग केलंय त्याप्रमाणे केलं तर. पण या सगळ्यासाठी करायला काय लागतं तर अगदी मनाशी पक्क करावं लागतं, आपली पॅशन काय आहे ते ठरवावं लागतं आणि आयुष्यभर आपल्याला काय करायला आवडेल तर ते करावं लागतं खरं म्हटलं तर. मला वाटतं शिरीष पहिला प्रश्न तुला विचारावा असा वाटतो की व्यवसाय करायचा किंवा कॉम्प्युटर मध्ये आपण काही काम करायचं किंवा मी तर म्हणेन की हा विषय सुद्धा पुढचा आहे, नोकरी न करता व्यवसाय करायचा असं जरी ठरवलेलं असलं तरी सुद्धा व्यक्ती एक पाऊल पुढे टाकत असते, तर तू साधारण केव्हा ठरवलंस की आपल्याला व्यवसाय करायचा आहे? खरं तर खूप लहान असताना, म्हणजे मला आठवतं मी 9वीत किंवा 10वीत होतो आणि त्यावेळेला डोक्यात हे अगदी नक्की होतं की मला आयुष्यभर नोकरी नाही करायची, मला व्यवसायच करायचा आहे. आणि त्याचं पहिलं पाऊल असं म्हणता येईल की मी 11वीमध्ये लगेचच फटाक्यांचा व्यवसाय केला. दिवाळीमध्ये वडिलांकडनं 1000 रुपये घेतले, ते आम्ही 3 इन्व्हेस्ट केले, रिइन्व्हेस्ट केले. पहिल्यांदा घेतले ते फटाके विकले, परत आलेल्या पैशातून परत घेतले परत विकले, असं करत करत त्या दिवाळीमध्ये मला 1000 रुपयाचे 2200 रुपये झाले. तो 1000 चे 1200 वडिलांना परत देऊन पुढले वरचे 1000 रुपयामध्ये मी माझा उरलेला पुढला कॉलेजचा खर्च पण चाल, म्हणजे इतर माझ्या मजेचे खर्च चाल. त्याच्यामुळे हे तेव्हाच पक्क होतं की आपल्याला व्यवसाय नक्की करायचा, फक्त मी अनुभव घेऊन व्यवसाय करायचा काही वर्ष हे तेव्हा ठरवलं. आणि त्याप्रमाणे मला वाटतं काही वर्ष तू नोकरी केलीस आणि मग नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. बरोबर. मग पुढे मी मग नोकरी करत आहे इंजिनिअरिंग झाल्यानंतर, मी कम्प्युटर इंजिनियर. कम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर खर तर त्यावेळेला असं 3500-4000 पगाराची नोकरी इंजिनियरला आरामात मिळायची, जी चांगली आणि छान असायची. पण मी त्याच्याऐवजी मी एका छोट्या ऑफिसमध्ये 1200 रुपयाची नोकरी पत्करली होती आणि कम्प्युटर हार्डवेअर हे डोक्यात तोपर्यंत नक्की अगदी क्लिअर झालं होतं, कारण की माझा मोठा भाऊ तोपर्यंत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत गेला, तर कुठेतरी ते एक डोक्यात होतं की पुढे मागे कदाचित आपल्याला सॉफ्टवेअर हार्डवेअर एकत्र सोल्युशन पण देता येईल. आणि मुळात मला टेक्निकल आवड जास्त होती, टेक्निकल गोष्टी. त्याच्यामुळे मग त्या तिकडे 1200 रुपयाची नोकरी पत्करून छोट्या ऑफिसमध्ये सगळं शिकायला मिळतं, कारण तिथे पडेल ते काम करायचं. त्यामुळे ती नोकरी पत्करली आणि मग 5 वर्षांनी मी माझा व्यवसाय सुरू केला, 1 मार्च 1996. वा, म्हणजे नेहमीच असं म्हटलं जातं की यशस्वी उद्योजक ज्याला व्हायचं असेल त्यांनी अनुभव दुसऱ्याच्या पैशावर घ्यावा आणि मग स्वतःचा उद्योग सुरू करावा, हे अगदी यशस्वीपणे करणाऱ्या व्यक्तीचं म्हटलं जातं आणि त्याप्रमाणेच मला वाटतं तू केलंस. पण मला वाटतं केदार शिरीषने जे कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे तो म्हणाला की फटाके विकले 1000चे 2200 झाले, 1200 रुपये वडिलांना परत दिले आणि पुन्हा 1000 रुपये गुंतवले, हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुला कधी वाटलं की
अरे आपल्याला हे कॅल्क्युलेशन जमतंय आणि या कॅल्क्युलेशनचाच आपण व्यवसाय करू शकतो, किंवा जसं शिरीष सारख्या माणसांना म्हणजे त्याला सल्ला द्यायची गरज नव्हती, पण अशा अनेक मंडळींना आपण हा सल्ला देऊ शकतो, हे तुला कधी वाटलं? टू बी ऑनेस्ट ना, माझं हे फील्डच नव्हतं, ब्रोकिंग हे माझं फील्डच नव्हतं. मी जवळजवळ 14 वर्ष पहिली अकाउंट्स फील्ड मध्ये मी जॉब केला. माझी पहिली नोकरी एका व्हिडिओ कॅसेट लायब्ररी मध्ये होती, जी मी 400 रुपयांनी सुरुवात केली. आणि 1992 साली मी माझं घर चालवायला सुरुवात केली. माझे काका काकू आहेत, आम्ही जॉईंट फॅमिलीत राहायचो. आणि मी जेव्हा 18 वर्षाचा झालो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अरे तुला तुझी जबाबदारी कळावी म्हणून आम्ही सेपरेट होतोय. आणि बऱ्याच जण माहिती का नाही, मला माहिती नाही, पण माझे आई वडील हे दोघे डम अँड डेफ होते. आई वडील दोघांनाही बोलता येत नव्हतं. माझे वडील मिल मध्ये होते, ते 1600 रुपये पगार आणायचे. आजी आजोबा माझ्याकडे राहत होते म्हणून मला काका 500 रुपये द्यायचे. आणि मी त्या सीएफ मध्ये जॉब करून 600 रुपये कमवायचो. असं करून मी पहिलं हे सगळं सुरू केलं. आणि तिथे करत असताना मग मला थोडीशी आयडिया की आपण अकाउंट स्टार्टिंगची कामं करायला पाहिजेत किंवा आणखीन इन्कम जास्त येणार. पण मी अगदी आपल्या दादर मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, छोटे मिल्क सेंटर आहे, त्यांचे मी अकाउंट द्यायचं काम केलेलं आहे सुरुवातीला. तर तिथून करत असताना मग अकाउंटिंग फील्ड मध्ये आलो. मग एक इकॉनॉमी रिसर्च ग्रुप कंपनी होती, तिकडे मी अकाउंटंट म्हणून जॉईन झालो. नंतर 2003 साली मी ती कंपनी सोडली, पण त्याच वेळेला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं पीक खूप होतं. त्यामुळे मी माझ्या मित्रांनी सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली, तिकडे व्हाईस प्रेसिडेंट अकाउंट म्हणून जॉईन झालो. तेव्हा मला 2003 साली पगार होता 40,000 रुपये. बर. आणि मग तिकडे मला गेला कळलं की माझा कदाचित जॉब चेंज करायचं डिसिजन चुकलंय आणि आता काहीतरी फिनान्शियल सेक्टर मध्ये करायचं. म्हणून मग मी शोधत होतो. तेव्हा मला एक सिंधी मित्र भेटला, विनय पंजाबी म्हणून, मी मुद्दाम नाव घेतो त्याचं. आणि मला सिंधी माणसांनी हा सगळा धंदा शिकवलेला आहे, आपण कसा धंदा करावा, कसं हे करावं. आणि मला त्यांनी सहज प्रश्न, तुला शेअर्स का कुछ आता है क्या? म्हणजे लाईफ मे कभी शेअर्स नाही लिया, मैं सिखाऊंगा तू करेगा? म्हणजे हा कर लूंगा. आणि मग त्यांनी मला कोलगाला एका दुकानामध्ये मॅझिनियन फ्लोरला जागा दिली. मी माझं जे PF मिळाला होता मला, जो काही 1 लाख रुपये आणता तो ऍज अ डिपॉझिट म्हणून कंपनीत दिला त्या. आणि मग हा ब्रोकिंगचा बिझनेस सुरू केला. आणि मग यातनं मग त्यांनी मला बारीक बारीक खूप नॅक शिकवल्या धंद्यातल्या. म्हणजे अगदी खरंच चांगलं लागत नाही, मी 3 महिने धंदा केला, मला काही माहिती नव्हतं मी काय करतोय, टू बी फ्रँक. आणि त्यांनी मला 3 महिने विचारलं, केदार क्या किया? म्हटलं बहुत धंदा किया. कितना कमाया? म्हटलं क्या? म्हणाल अरे ब्रोकरेज. म्हटलं ऐसा मिलता है क्या? अरे पागल पागल जा, पूछ क्या तेरा कितना ब्रोकरेज. मी 2003 साली हा धंदा सुरू केला आणि 3 महिन्याचं माझं ब्रोकरेज होतं फक्त 6,000 रुपये. मग त्याला विचारलं 6,000 रुपये ब्रोकरेज हो गया? अरे पागल ऐसा करेगा ना तो जिंदगी में नहीं कमाएगा. मग त्यांनी मला बिझनेसची नॅक दिली की त्याला ना ब्रोकरेज 80 पैसे होतं, 1% ब्रोकरेज घेत होते 2003 साली. मग त्यांनी मला एक अरथमॅटिक दिलं की बाबा तू 1 लाखाचे जेव्हा शेअर्स घेतोस तेव्हा तू 80 पैसे ब्रोकरेज लावतोस, तुला 800 रुपये मिळतात. तुझा ब्रोकर जर 20% घेत असेल तर तुला 600 रुपये आले. आणि तू 20 दिवस जर धंदा केला ना, मार्केट साधारण 20 दिवस काम करत, तर तुला 12,000 रुपये मिळतील. आणि मी त्याला धंदा सोडून नोकरी सोडून जेव्हा धंद्यात आलो ना, मी महिना 8,000 रुपये घेत होतो माझं घर चालवण्याकरता. माझं बायको त्याला प्रेग्नंट होती. असे बरेच किस्से आहेत माझ्या आयुष्यात की मी हे डिसिजन फार डेअरिंग करून घेतलेलं आहे की 40,000 नोकरी सोडणं आणि 8,000 रुपये महिन्याला कमिटमेंट घरात आहे तेवढी सांभाळणं. तर त्याच्यावरती मी ते सुरू केलं आणि टचवूड मला लोक चांगली मिळाली की ज्यांनी मला या धंद्यात सगळं एस्टॅब्लिश केलं. त्यांनी यातल्या बऱ्याच बारकावी शिकवली. वेंचुराचे ओनर आहेत. नंतर सिंधी लोकांकडून मात्र मी हा धंदा बराच शिकलो. मला काही काही लोक म्हणतात की महाराष्ट्र आणि या धंद्यात कसा काय आलास. आणि मी अगदी जातीवरतीच जायचं तर चित्त पावन तर ब्रोकिंग ब्रेकिंग असं तुझं कसं हे फील्ड आहे. तर मी आता लोकांना थोडस असं मस्करीत सांगतो की मी आता सिंधी ब्राह्मण झालोय. त्या पद्धतीने हा सगळा धंदा सुरू केला आणि मग मला क्लायंट मिळत गेले. आज मी टू बी फ्रँक माझ्याकडे क्लायंट 2,000 क्लायंट आज माझे आहेत. आणि वेंचर म्हणजे माझा जो मेन ब्रोकर आहे त्यांचं जवळजवळ जे 10 टॉप ब्रोकर आहेत त्यात मी आज येतो. अरे वा वा. म्हणजे तेच मी म्हणते की एका टप्प्याला सुरुवात करून अभ्यास करत करत पुढे जाऊन या टप्प्याला तुम्ही आज येऊन पोहोचलेला आहात की
सस्टेन करणं आणि एक वाढवणं या सगळ्या दृष्टीने तुम्ही दोघंही आज काम करताय. पण मला शिरीष सांग की जसं आता केदारने सांगितलं की सुरुवातीला तो सिंधी माणूस त्याला शिकवायला भेटला, मग कुणीतरी अशी व्यक्ती आपल्याला भेटत असते की जी आपल्याला आयुष्यभर गाईड करते आणि कदाचित ती घरची असते कदाचित बाहेरची असते. तर तुला सुरुवातीच्या टप्प्यावर जेव्हा व्यवसाय करायचा असं ठरलं तेव्हा घरच्यांनी काही सपोर्ट केला का, किंवा कोण असं तुला मिळालं की ज्याचा आदर्श तुला पुढे उपयोगी पडला आणि कायम लक्षात राहिला? घरच्यांची सुरुवात म्हणजे मला जसं आहे की भांडवलाची सुरुवात होती, किंवा नोकरी करत असताना जिथे मी माझी पहिली नोकरी केली ते पण जसं हा म्हणाला सिंधी, माझे बॉस पंजाबी होते, सरदारजी होते आणि अतिशय जेन्युइन माणूस. आजही मी त्यांच्या टचमध्ये, मी 1992 मध्ये मी त्यांची नोकरी सोडली होती पण आजही मी त्यांच्या टचमध्ये आहे. परवाच्याच गुरु पौर्णिमेला मी त्यांना फोनही केला होता, आमचं बोलणंही झालं आणि त्या माणसाकडनं मी खरंच खूप काही शिकलो. म्हणजे बिझनेसचे एथिक्स प्रिन्सिपल्स की मी त्यांच्याकडनं शिकलो पहिल्यांदा. की जसं मी आता म्हणलं की एकदा तुम्ही एखाद्या व्यक्तीला शब्द दिल्यानंतर मग त्याच्यात नुकसान जरी झालं तरी चालेल पण मग शब्द फिरवायचा, हे मी त्यांच्याकडून शिकलो. किंवा आता म्हणजे या इतक्या याच्यामध्ये आता जेव्हा ते आता खूप सिनियर झाले ते बिझनेसमधून बाहेर पडले, पण ते जेव्हा बिझनेसमधून बाहेर पडले ते ऑफिस चेंबूरला होतं आणि बाहेर पडताना त्यांनी मला सांगितलं होतं की शिरीष तुला जेव्हा केव्हा यायचंय, किंवा मी तुला आत्ताच सांगतोय की हे चेंबूरचं ऑफिस तुम्ही सांभाळा, बर वा तुम्ही दोघं सांभाळा, फक्त नाव माझं चालू ठेव माझ्या कंपनीचं, बाकी सगळं तुम्ही बघा, तू मला सांग की मी इथे येऊन काय करू तर तेवढी मी तुला मदत करेन. अरे वा, हे त्या माणसाचं जे मोठेपण आहे, किंवा अगदी सुरुवातीच्या काळात जसं मी म्हटलं की ते बऱ्याचदा मी छोट्या कंपनीत गेल्यामुळे काय झालं ना की लोकांना कोटेशन देणं, नंतर ते डील क्लोज करणं, छोटे मोठे ऑर्डर्स क्लोज करणं, हे सुद्धा ते त्यांनी जबाबदारी हळूहळू माझ्यावर टाकली होती. तर त्या पहिल्या जॉब मध्येच मी अनेक गोष्टी शिकलो. जरी मी नंतर पुढे आयबीएम मध्ये होतो, जेव्हा मी जॉब सोडला तो आयबीएम मधला जॉब सोडला आणि स्वतःच सुरू केलं, पण त्यावेळेच्या आधी जो हा जो मधला सुरुवातीचा जो काळ होता त्याच्यामध्ये आम्ही खूप शिकलो. आयबीएम मध्ये आम्ही आणखीन वेगळं काय शिकलो, कारण तिथे खूप मोठ्या कंपन्यांची आम्ही कामं करतो, आम्ही फक्त 9 इंजिनियर्स होतो आणि आम्ही अख्खी मुंबई सांभाळायचो आणि त्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या कंपन्या आणि त्या सगळ्या मोठ्या कंपन्यांचे काही मोठे मोठे डायरेक्टर्स हे ह्यांची आम्ही सिनियर तोपर्यंत झालेलो असल्यामुळे त्यांच्या केबिन मधले त्यांचे पर्सनल कम्प्युटर्स किंवा लॅपटॉप जे तेव्हा 2-2.5 लाखाला असायचे आणि ते डायरेक्टर्स आणि मोठे चेअरमन आणि अशा या पदावर असल्यामुळे त्यांचे सगळे महागातले लॅपटॉप असायचे, त्याच्यावरती काम करायची जी तो अनुभव मिळाला तो आम्हाला तिथे मिळाला. तिथे जे आमचे 2 मॅनेजर्स होते त्याच्या त्या नव्हती, तेही खूप छान झालं की मला ती एक अपॉर्च्युनिटी मिळाली की मी या मोठ्या लोकांच्या बरोबर त्यांच्याकरता मला काम करायला मिळालं. त्यांच्याकडून मी नम्रता शिकलो. मला आठवतंय टाटा महिंद्राच्या एका ऑफिसमध्ये मी होतो आणि तेव्हा ते तिकडे एकदम सिनियर पर्सन आणि त्यांच्या केबिन मध्ये मी बसलो होतो. त्यांच्या त्यांचा टेबल त्यांच्या सेक्रेटरीनी सांगितलं की तुम्ही काम सुरू करा आणि सर येतील इतक्या. तर ते सर आले, मी उभा राहिलो बाजूला, म्हटलं मी सर काम करा आणि मला विचारलं एकदा फक्त की तुम्ही आयबीएमचं एक, म्हटलं हो. त्याच्यावर त्यांनी मला विचारलं की मी इथे माझं काम करत बसलो तर चालेल ना? अरे बापरे, त्यांची केबिन, प्रचंड मोठं केबिन आणि मी तिथे काम करतोय. म्हणजे खरं तर त्यांनी मला सांगितलं होतं की लॅपटॉप उचल बाहेर जा आणि तुझं काम कर, तरी काही हरकत नव्हती. पण त्या माणसाने झालं की तुला काही त्रास अडचण होणार नाही ना माझी, मी इथे बसून माझं काम केलं. एवढं उच्च पदावर त्या माणसांकडनं किंवा इतरही अनेक अनेक आहे, म्हणजे मी DCW किंवा विमको अशा अनेक मोठ्या कंपन्यांच्या अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांची काम आपल्याला करतो. हे खूप शिकायला. बरोबर. आणि सुरुवातीचा टप्पा असाच असतो की सगळीकडनं आपण शिकून घेतलं तर पुढच्या सगळ्या आपल्या वर्षामध्ये ते उपयोगी पडतं. आणि म्हणतात तसं की शिक्षण कधीच वाया जात नाही, आपण घेतलेला प्रत्येक धडा हा कुठे ना कुठे आपल्या कामी येत असतो. पण मला केदार सांग की सुरुवातीला जसं तू सांगितलंस की आई वडील डेफ होते, तर पहिल्या टप्प्यामध्ये असं असतं की जेव्हा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा पटकन धाडसी निर्णय घेणं असतं, अशा वेळेला कुटुंबाचं पाठबळ हे खूप महत्वाचं असतं. तर तुला स्वतःला हा कुटुंबातला अनुभव कसा होता, त्यांचा सपोर्ट कसा होता, त्याबद्दल काय सांगशील?
नाही मी खरं सांगू का की मुळात व्यवसाय करणं आमच्या घरात कोणाच तसं नाहीच आहे. मी धंद्यात उतरलो तेव्हा मला म्हणाले बाबा तू हे काय करतोयस, हे एवढं शिकलेलं आहेस, फायनान्शियल मॅनेजमेंट केलेलं आहेस, चांगली कुठेतरी नोकरी कर. पण माझं मन मला पहिल्यावर सांगत होतं की नाही आपण काहीतरी फिनान्शियल सेक्टरमध्ये काहीतरी करायला पाहिजे. आणि काही काही असं वाटत की आपलं नाव आपल्याला काही असं सांगतं की आपल्या नावात काहीतरी ग्रेस आहे की हे नाव काहीतरी आहे की असं कुठेतरी ते लाईमलाईट मध्ये येण्यासारखं आहे. ते मला मनात पहिल्यापासून की केदार ओक हे नाव आहे ना, या पाच अक्षरात बरंच काही आहे. आणि हे नाव आपण लाईमलाईट मध्ये हा प्रत्येकाकडे असायला पाहिजे, ही गोष्ट खूप महत्वाची. तर त्या पद्धतीने मी असं खरं प्रसन्न गोष्टी कुठे बोलू नये, पण ना मी धंद्यात आलो तर माझ्या सासूबाई पण वाक्य होतो अरे बाबा तू काय करतोयस तुला माहितीये का हे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मला असं वाटलं की मी काय असं विचित्र डिसिजन घेतोय की काय. पण नंतर जेव्हा मी कोल्हाब्यात एस्टॅब्लिश झालो, मी अख्खा मजला कोल्हाब्यात जेव्हा जेव्हा ऑफिसला घेतला तेव्हा त्याच सासू मला सांगायला लागला केदार किती साधा राहतोयस. अच्छा बरोबर एवढं घेतलं. आता इव्हन मी आता हे जेव्हा मी आपलं कार्यक्रमाचं ऍड जेव्हा पोस्ट केली होती माझ्या ग्रुप वरनं, मला एक कॉम्प्लिमेंट शिरीषला पण द्यायची आहे की शिरीषच्या ओळखीचे त्याचे क्लायंट आहेत एमपी चितळी मध्ये आशुतोष पेंडेकर. शिरीषला खूप चांगले ते ओळखतात, ते माझे क्लायंट आहेत. मी जेव्हा कोल्हाब्याला पहिल्यांदा ऑफिस जेव्हा सुरू केलं ना तेव्हा त्यांनी मला 1 लाख रुपये दिले होते. मला ना की गुजराती आणि सिंधी लोकांच्या एरियामध्ये आपला एक मराठी माणूस धंदा चालू करतोय म्हणून मी तुला 1 लाख रुपये देतोय. मला कमवून दिलेस तर कमवून दे, घालवलेस तर मी काही बोलणार नाही. आणि जर चांगले कमवून दिले तर तुला मी आणखीन क्लायंट येईन. आज तागायत ते क्लायंट माझ्याकडे काम करतायत. माझ्याकडे असे असे कोल्हाब्याचे सिंधी गृहस्थ येतात. मी सोळा आज माझं मी ऑफिस शिवाजी पार्कला आणलं. आज तो माणूस 74 वर्षाचा, तो तिथूनही माणूस इकडे ऑफिसमध्ये सकाळी 9 वाजता पोहोचतो, बाईंग सिलिंग माझ्याकडे करतो. मी त्यांना म्हटलं अंकल इतका लांब तुम्ही कशा देता एज वाईज, मी तुम्हाला घरी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देतो. त्यांना नाही केदार जब तक आऊंगा ना तेरे पास ही आऊंगा ते तो बंद कर दूंगा. तर ही जी लोकांची बांधिली आहेत ना संबंध, एक तर माझ्याकडे मी वॉकिंग कस्टमर प्रेफरली घेत नाही, मला रेफरन्स क्लायंट मध्येच एवढे क्लायंट येतात आणि ओळखी टचवूड चांगले आहेत. ते मी नेहमी असं सांगतो की माझे आई वडील मुके होते पण देवाने आम्हाला बोलायला खूप चांगलं शिकवलं, त्यामुळे मी बरीच लोक बांधली. त्यामुळे मला तो मेजर ऍडव्हान्टेज आहे की या गोष्टी गॉड गिफ्ट असतात काही वेळेला, की नॅचरल मिळतात काही वेळेला आपल्याला ब्लेसिंग्स मध्ये मिळतात किंवा कशामध्ये मिळतात, त्याप्रमाणे ते डेव्हलप करत गेलो. आणि मग मी हळूहळू मासिक मला कॅपिटल मार्केट वाचायची पण अक्कल नव्हती. आपल्या इकडे एरियात एक गिरीश गोडबोले म्हणून वकील आहेत मोठे, एक हायकोर्टचे जज येतात, ते त्यांनी मला कॅपिटल मार्केट वाचायला शिकवलं की कसं कॅपिटल मार्केट वाचायचं. त्याच्यापासून मी दोन आम्ही रात्री बसायचो, आम्ही बघायचो, मग कंपनी इन्व्हेस्टमेंट करायचो. असं करत करत मी मला डेव्हलप करत गेलो, मग वाचन वाढवलं, मग जसं ग्रो करत गेलो तसं मग न्यूजपेपर मध्ये आर्टिकल्स लिहायला सुरुवात केली. मग मित्रांना तू चांगलं सांगतोस तू लोकांना रिकमेंडेशन दे. पण मग काय म्हणाले पुढेचा कंप्लायन्सचे इश्यू येतात ना, आता हे खूप सामान्य आम्हाला कठीण जात आहे की बाबा एखादा स्टॉक आम्ही रिकमेंडेशन देतो पेपरात किंवा कोणा सांगतोय, तर त्या नियम पाळणं की बाबा हे 8 दिवस माझ्याकडे नसणं किंवा माझ्या क्लायंटच्या अकाउंटला नसणं, हे सगळं मॅनेज करणं आता खूप कठीण होत जातं. म्हणजे हा धंदा आता कसा नाही फार सिस्टम बेस व्हायला लागलाय. म्हणजे जो पूर्वी थोडासा लिबरल होता तो आता खूप बदलतोय. आणि त्या दृष्टीने बघायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला आपलं आता कॉस्टिंग करून कमी, पूर्वी आपण इझिली करत हा होतोय धंदा चला, आता तसा नाही हा धंदा खूप कॅल्क्युलेशन मध्ये धंदा यायला लागला. बरोबर आहे, बरोबर. आणि सध्याच्या काळात तर त्याचा आणखीनच परिणाम वेगवेगळा होत असेल. आणि पैशाशीच खेळ आहे, पैशाशीच खेळ आहे. पण त्याही बाबतीत म्हणजे आता तू जे म्हणालास की जे क्लायंट जोडलेले आहेत, शिरीष तुझ्याही बाबतीत आता म्हणजे सध्याच्या सिच्युएशन मध्ये त्याचं जर म्हणजे योग्य नियोजन जर केलं, जर आधीपासून जो केदारचा विषय आहे की पैसा इन्व्हेस्ट जर योग्य पद्धतीने केला, गुंतवणूक तुम्ही जर नीट केली, तर सध्याच्या काळात सुद्धा तुम्ही टिकू शकता आणि ते पैसे तुम्ही पुरवू शकता. तर मला वाटतं शिरीष तुझ्याही बाबतीत हाच तुला अनुभव आहे. आणि एक अडचण तुम्हालाही आली होती, मंदी आली होती, त्या काळात तुम्ही काहीतरी एक नवीन विषय सुरू केला होता इन्व्हेस्टमेंटचा, तर त्याबद्दल सांग. आणि जो केदारनी मुद्दा सांगितला की अनेक क्लायंट जे जोडलेले, तुलाही मला वाटतं असे अनुभव आहेत की या काळात सुद्धा तुला उठून लोकांनी सांगितलेलं आहे की काही मदत लागली तर सांग. तर हे जे रिलेशन बिल्ड करणं असतं ते नेमकं कसं केलंय तेही सांग. ओके, ह्याची सुरुवात म्हणजे आम्ही मधली अडचणींचा जो भाग आहे, तर अडचणी ह्या एक खूप मोठ्या प्रमाणात 2008 ची जी रिसेशन होतं त्याच्या थोडं अलीकडे पलीकडे, त्यावेळेला
सगळीकडेच अडचणी होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर मंदी होती आणि त्या त्या एका पिरियडमध्ये असं झालं होतं की आम्ही मायनसमध्ये होतो. म्हणजे उद्या त्या दिवशी जर सगळ्या कस्टमर्सनी ज्यांच्याकडनं पैसे येणं बाकी आहे त्या सर्व कस्टमर्सनी सगळे पैसे जरी आणून दिले तरी मला सप्लायरला द्यायला 1.5 ते 2 लाख रुपये कमी पडत. त्या काळात मी योगेश आमच्या दोघांची क्रेडिट कार्ड भरपूर वापरली गेली होती. ह्या क्रेडिट कार्ड वरून त्या क्रेडिट कार्ड वर पैसे फिरवणं वगैरे हे सगळे उद्योग आम्ही त्या काळामध्ये केले आणि खूप तारेवरची कसरत केली. ते केल्यानंतर एक असं लक्षात आलं की दोन गोष्टी लक्षात आल्या. सगळ्यात पहिली गोष्ट की आमच्याकडे त्या वेळच्यामध्ये सुद्धा ते झालं याचं कारण आमच्याकडे बिझनेस नव्हता अशातला भाग नव्हता. जसं मी मग अशी म्हणाला तसं केदार की क्लायंट जोडले गेलेले होते. माझ्याकडे क्लायंट होते, आमच्याकडे कामं होती भरपूर. प्रॉब्लेम फक्त होता की ती लांबलांबची जी कामं होती ती करण्यामध्ये वेळ जास्त जायचा आणि एकंदर मंदी असल्यामुळे लोकांकडून पैसे तेवढे मिळत नव्हते. म्हणजे मग त्यावेळेला आम्ही दोन मोठी डिसिजन घेतली. एक सगळ्यात पहिलं मोठं डिसिजन आम्ही घेतलं ते असं केलं, त्याच्या थोडं आधीच घेतलं होतं जेव्हा हे आम्हाला खूप झळ बसायला लागली तेव्हा, की आम्ही ऑलओव्हर हे थोडस विचित्र आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे माझ्यासारखा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये की जो कम्प्युटर लॅपटॉप रिपेअर आणि हे सगळं करतो ह्याच्यामध्ये अशा प्रकारे घेतलेला निर्णय घेतलेला माणूस कदाचित मी क्वचित एखादाच असेल. की आम्ही पबंद मुंबई नाही, त्याच्या आधी आम्ही दहिसर पासून ते कुलाब्यापर्यंत म्हणजे बॅलेटफेअर पासून इकडे पार मुलुंड पर्यंत सगळी कामं करत होतो. त्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की बांद्रा ते वरळी आणि सायन ते घाट म्हणजे घाटकोपर पर्यंत हा एवढाच पॅच काम करेल. सॉरी, सायन ते बायखळ्यापर्यंत दादर माई माटुंगा प्रभादेवी हे मूळ कामाचं आमचं क्षेत्र. हा एक मोठा डिसिजन घेतला ज्याच्यामध्ये आम्हाला पहिलं 1.5 वर्ष खूप त्रास झाला. पण आता त्याच्यानंतर इतकं सोय झाली आहे की मी नेहमी म्हणतो लोकांना, आता नवीन जसं तुम्हालाही माहिती असेल की मी लोकांना सांगतो की रेफरन्सेस असतील तर मी लोकांना सांगतो तुम्ही वरळीवरनं निघा बांद्र्याच्या दिशेने, 4 रोड लागतात, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, एनसी केळकर रोड आणि सेनापती बापट मार्ग. कुठल्याही रोडने जा, कुठेही वळा, वाटेल तिकडे थांबा. जिथे उभे आहात तिथून तुम्हाला फोन करा. तुम्ही जिथे उभे आहात तिथल्या 100 मीटर परिसरामध्ये मी 2 रेफरन्स देऊ शकतो. त्याचा एक किस्सा सांगतो. आमचे एक सर आहे, त्यांनी एकदा मला फोन केला. मला म्हणजे शिरीष, माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये मी बसलोय, त्याचा कम्प्युटरचा प्रॉब्लेम आहे आणि तुला ते काम करायचंय. म्हटलं बरं. मी तुझा नेहमीचा डायलॉग म्हणे त्याला सांगितलं. हा म्हटलं बरं. तर म्हणजे तू सांग कुठे आहेस, तुम्ही कुठे आहात. त्यांनी सांगितलं मी असं असं त्या बाबरेकर लेनका कुठेतरी आहे. तर ते म्हणजे या बिल्डिंग मध्ये मी आहे. तर मी हसलो. मला म्हणले काय झालं. म्हटलं वरती पहिल्या मजल्यावरती क्लायंट आहे. 100 मीटर ग्राउंड फ्लोअरला वरती पहिल्या मजल्यावरती क्लायंट. असंही होत गेलं. दुसरा आम्ही खूप मोठा निर्णय घेतला की तेव्हा असं लक्षात आलं की हे असती जर मंदी ही येत जात असते, पुन्हा कधीतरी असं होऊ शकतं. बरोबर. तर त्यावेळेला मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण जसं जमेल तसं एक फंड उभा करायचा की जो कंपनीला सपोर्ट करेल. आणि आम्ही त्याच्यानंतर जवळजवळ 1-2 वर्षानंतर आम्ही हे सगळं सुरू केलं आणि आत्ता आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये तो जो आम्ही तेव्हापासून फंड सुरू केला होता की जसं जमेल तसं आणि ते आम्ही पैसे जमा करत गेलो त्याचा आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला प्रचंड फायदा होतोय. आम्हाला त्याचा सपोर्ट मिळतोय आणि त्याला लॉजिक असं फार नव्हतं की आपल्याला 1 वर्षातून 1 किंवा 2 किंवा 3 अशा अचानक ऑर्डर मिळतात की ज्या एक्सपेक्टेड नसतात. अचानक ऑर्डर मिळते त्याच्यातनं आपल्याला प्रॉफिट होतो. तो जो अचानक झालेला प्रॉफिट आहे ना तो आम्ही बाजूला ठेवत गेलो. कारण तो धरलेला नव्हता. तो आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये धरलेला नव्हता की आता हे पैसे मिळतील म्हणून. ते अचानक मिळाले मग ते बाजूला. त्याचा आम्हाला आता ह्या पिरियड मध्ये खूप फायदा झाला. आणि जे तुम्ही कस्टमर्स हे बांधून ठेवलेले, 1 मार्च 1996 ला मी सुरुवात केली, 8 मार्च 1996 ला तेव्हाची अक्वाटिक इंडस्ट्रीज म्हणून प्रभादेवीला कंपनी आहे त्यांचं मला काम मिळालं 8 मार्च 1996 ला आणि मी आजही त्यांचं काम करतो. माझे सुरुवातीचे असे कित्येक कस्टमर आहेत की ज्या कस्टमर्सच्या नात्यातले किमान 7-8 जणांचं मी काम करतोय. त्यांच्याकडल्या लग्न बिग्न वगैरे कधी सगळे गेट टुगेदर मध्ये मी त्याच्यामध्ये असतो की अरे हा पण भेटतोय तो पण भेटतोय तो पण भेटतो. असं खूप झालं. आणि आता जर तुम्ही जे म्हणाल ते असं होतं की माझे काही कस्टमर्स जे आता खरं तर त्यांना कस्टमर म्हणणं चुकीचं आहे, ते खूप फॅमिली फ्रेंड आणि असे झालेत. ह्या परिस्थितीत सुद्धा त्या लोकांनी मला काही माझ्या 4 ते 5 6 काही लोकांनी असं विचारलं की शिरीष लागले काही जर पैसे तर आवर्जून.
ह्या परिस्थितीत जेव्हा कस्टमर कडून हा सपोर्ट मिळतो किंवा ह्या लोकांकडून तेव्हा खरोखर आपण हे बांधलेले लोक आहे. मी परत सांगतो तुम्हाला त्यांना कस्टमर्स म्हणणं चुकीचं आहे थोडस, पण सुरुवात तशी झाली. मला असं वाटतं की हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या दोघांच्याही बोलण्यात ना हाच एक महत्वाचा विषय येतोय की संवाद. शेवटी म्हणजे आपण संवाद साधला, आपण रिलेशन बिल्ड केली तर व्यवसाय आणखीन वाढू शकतो. आणि शेवटी हा सगळा व्यवसाय जो आहे तो रिलेशनशिपवर खरं तर आधारित असतो. आपण पूर्ण सर्व्हिस इंडस्ट्री उतरत आहे. मी म्हणेन जर जो कोणी रिलेशनवर कम्प्लीट फक्त रिलेशनवर असतात. अगदी बरोबर. आणि कसं म्हणजे हा आणि कसं आहे संकट सांगून येत नाहीत. मी आपण असं किती म्हटलं 2008 ची मंदी होती फॉर एक्झाम्पल. मी माझं एक एक्झाम्पल देतो. आता 2018 सालची गोष्ट आहे. माझं एका कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट होतं, ती बँकच बंद पडली. माझं रोलिंग सगळं वर्किंग कॅपिटल अडकलं, माझी एफडी अडकली. म्हणजे मी एवढा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असून मी अशा बँकेत पैसे टाकले होते. बँक खराब नव्हती, तर माझं गेली 15-20 वर्ष तिकडे अकाउंट आहे, पण झाली बँक बंद. आता करणार काय? फक्त 5000 रुपये महिन्याला काढायला परवानगी होती. असं म्हटलं माझा व्यवसाय असा आहे की मला महिन्याचा फिक्स खर्च एवढा आहे की मला तो मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. बँक बंद झाली तर माझा फ्लो बंद झाला. मी माझ्या खिशातले पैसे टाकून ऑफिस चालवलं वर्षभर. मी शेवटी असं झालं की मग मी कुठे एक बोलताना माझ्या भावाशी का बोललो की बाबा असा असा मला प्रॉब्लेम आहे. आणि मग कोणाने तू मग बोलला का नाही एवढे दिवस तुम्हाला. मग माझी वहिनी आहे जी HDFC मध्ये आपल्या कंपनी होती, तिने मला तिथून लोन करून दिलं. बरं, परत त्यात प्रॉब्लेम असं होते. मी ब्रोकर, स्टॉक ब्रोकर, माझं इन्कम ब्रोकरेज इन्कम. म्हणजे आम्ही बिल्डर आणि वकील, आम्ही बदनाम लोक, आम्हाला बँका लोन देत नाही. याच्यामध्ये आपली म्हणजे म्हणतात ना बिझनेसची नॅक काय आहे, आपला बिझनेस काय आहे ते पटवून देणं आणि मग पैसे उभे करणं, ही फॅक्ट. एवढी सिच्युएशन खराब असते ना, त्या सायकोलॉजी मधनं जाणं, ते प्रेशर मेंटेन करणं, हे खरोखर. मी तुम्हाला सांगा, 2 वर्षामध्ये एवढं टेन्शन मला आलं होतं की बाबा एवढी 15 वर्ष बिझनेस आपण करतोय आणि आपल्याला बँक लोन द्यायला तयार होत नाही. आणि ऑल्दो व्हाईट इन्कम आहे, असं नाही की बाबा आपण काय ब्लॅक इन्कम कमवतोय आणि आपण दाखवतोय वेगळंच दाखवतोय. हे सगळं असताना मला एवढे अनुभव वेगळे बँकांचे पण आले ना, की मी यातनं असं शाळा झालो की आता आपण आपली पद्धतच कामाशी अशी ठेवायची की आपला बिझनेस आपण जेवढ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकू बँकांना किंवा इन्स्टिट्यूशनला. पण तरी पण सांगतो की जे नॉर्म्स आहेत ना ते आमच्या बिझनेसना त्रासदायक आहेत थोडेसे. त्यातनं मध्यम मार्ग काढून आपल्याला काम करायचंय की ज्यांनी आपल्याला रात्रीची झोप शांत लागेल. आणि म्हटलं तसं पैशाचीच खेळ असल्यामुळे कुठची गोष्ट अशी शक्यतो करू नये की ज्याने आपल्या शरीराला त्रास होईल आणि आपलं लोक ब्लड प्रेशर, डायबिटीस हे गोष्टी आपल्या मागे लागतील. कारण आपण पापविरू लोक आहोत. आपण पापविरू लोक, आपल्या दारात क्रिएटर्स उभं राहिल्या आपल्याला टेन्शन येतं. पण थोडस मी सांगतो की ना हे धंद्यात आपण शिकलो पाहिजे की नाही म्हणणं हे पण धंद्यात खूप महत्वाचं आहे. त्याला नाही म्हणता पण यायला पाहिजे. बरोबर आहे. मला वाटतं केदार अगदी सहज बोलता बोलता नवीन येणारी जी मंडळी आहेत किंवा नवीन तरुण मंडळी जी आहेत की ज्यांना असं वाटतंय की याच्यासारखं आपणही मराठी माणूस म्हणून आपणही उभं राहावं, तर त्यांना तू अगदी सहज जाता जाता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. पण सांगतो ना अचानक येणारी संकटं ही फार प्रिडिक्टेड नसतात. बरोबर. कोरोनाचं अचानक मार्च पासून सुरू झालं. बरोबर. सगळंच बंद आहे ना. आम्ही टचवूड म्हणतो, माझा आमचा एकच धंदा असा होता की जग बंद होता पण आमचा धंदा डेली चालू होता. मी असं समजतो की इट्स अ गॉड गिफ्ट की आपण जर करतोय तर हे कुठेतरी काउंट होत आहे चांगलं. बरोबर बरोबर. पण मला एक सांग की खरंच आहे, कारण बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत, वेळ कमी आहे, तर या कमी वेळात आपण सगळं काय काय विचारतो आहोत. मुळात तुम्हाला दोघांनाही हे प्रश्न विचारण्यामागचा उद्देश हाच आहे की ज्या कोणाला नव्याने उद्योगात यायचंय त्यांना एक तुमच्या या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्यातनं मार्गदर्शन मिळावं. मला केदार एक सांग की जर नव्याने म्हणजे आता यंगिस्तानचा आपला प्लॅटफॉर्म आहे आणि या यंगिस्तानच्या प्लॅटफॉर्मवर ना आपण याच सगळ्या गोष्टी सांगतोय, तर एक तर यंगिस्तान बद्दल तुला काय वाटतंय आणि या यंगिस्तानच्या माध्यमातनं जी तरुण मंडळी आहेत, नवीन उद्योजक आहेत, त्यांना तू काय सांगू इच्छितोस? आपला प्लॅटफॉर्म तर एक्सलंट आहे. आपण आता जे वेगवेगळे प्रयोग केले गेले 3 महिने मी बघतोय की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना इकडे बोलवलं, त्यांचे अनुभव आपण इकडे शेअर केले, हे तर आपण कंटिन्यू करायला काही हरकत नाहीये. आणि माझं एक दुसरं एक असं बोलताना अनुभव होता की ना मराठी माणूस धंद्यात आहे म्हणून इतर कुठल्याही धर्मियाला कधी वाईट वाटत नाही. उलट त्यांना बरंच वाटतं. मला पण ते असं वाटतं की आपण आज मुंबईसारख्या ठिकाणी राहतो
आणि ज्या मुंबईच्या जीवावर हजारो करोडो रुपये लोक इतर कमवून जात आहेत ते आपल्या लोकांनी कमवले पाहिजे धंद्यामध्ये येऊन. ब्रोकिंग धंदा चॅलेंजिंग आहे, मी असं म्हणत नाही की हा इझी धंदा आता राहिलाय पहिल्यासारखा, पण तुम्हाला हळूहळू तो कॉस्टिंग बेसिसवर नेणं की मला बाबा किती रेव्हेन्यू येतोय, या रेव्हेन्यू मध्ये मी कुठच्या कमिटमेंट घेऊ शकतो, मला उद्या सडनली काय जर फंड्स लागले तर मी कसे ते रेज करू शकतो, किंवा आज माझ्यावर जो स्टाफ आहे त्यांना मी मेंटेन करणं. आता कसं आहे, पूर्वी कमिशन स्ट्रक्चर पण भरपूर होती, आता ती पण रिवाइज झाली, बरीच कंट्रोलमध्ये आलेली आहे. तो पार्ट सगळा बघितला तर आपल्याला आपलं कॉस्टिंग ठेवणं हे फार महत्वाचं आहे की बाबा महिन्याला जर मी इतके कमवत असेल तर बाबा 2 वर्षांनी या क्षेत्रात मंदी येते, कारण साधारणतः मार्केटचा आमचा सायकल असेल 2 वर्षांचा 1 वर्ष आमचं खराब जातं ओव्हरऑल. 8 पासून 14 पर्यंत जी 6 वर्ष खराब गेली ती गोष्ट वेगळी, पण साधारणतः 2 वर्षानंतर 1 वर्ष खराब येतो. तर त्या पिरियड मध्ये आपण आपला धंदा सस्टेन करू शकतो का, आणि समजा जर उद्या पैशाची गरज लागली तर कुठून तरी व्याजाने 2-3% पैसे घेऊन धंदा रिस्क मध्ये नेण्यापेक्षा तुम्ही प्रॉपरली पहिल्यापासून नियोजन करा धंद्याचं की मला कुठच्या इन्स्टिट्यूशन कडनं, किंवा बाबा ठीक आहे माझा मित्र आहे माझे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं मी हा पैसे घेतले तर मी त्यांचे परत फेडवू शकतो, त्यांना प्रामाणिकपणे ते देऊ शकतो, आणि उद्या जर आपल्याला यात काही एक्सपान्शन करायचं असेल तर आपण फंड्स रेज कसे करू शकतो. मेन कुठली गोष्ट टेन्शन घेतलं ना तर सोल्युशन निघत नाहीत, आपल्याला मार्ग शोधायला लागतो, मार्ग शोधायला लागतो. आणि वपुगायचं एक वाक्य येत असं की आयुष्यात प्रॉब्लेम कुठे नसतात, त्याला फक्त 3 गोष्टी लागतात, एक पैसा लागतो, माणसं लागतात, नाहीतर वेळ लागते. तर ते पेशन्स ठेवणं प्रत्येक ठिकाणी महत्वाचं आहे, कुठच्याही ठिकाणी पॅनिक होण्यापेक्षा तो वेळ काढून द्यावा. जसं आता मार्केट पडलं तर लोक पॅनिक झाली होती, मी लोकांना म्हटलं आता घाईत माहित आहे कुठच्याही इन्व्हेस्टमेंट काढू नका, कारण ही सिच्युएशन मध्ये सस्टेन होणं महत्वाचं आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काढलं तर तुम्ही तुमचा कॅपिटल घालवाल. सो ही गोष्ट स्ट्रीमलाईन होऊन दे, पहिल्या गोष्टी एका जागेवर येऊन देत मग आपण रिवर्क करू. हे आता असं नाही की लॉंग टर्म शॉर्ट टर्म आणि आणखीन शॉर्ट टर्म याला कसं म्हणायचं. बरं, दुसरं असं ना की शेअर मार्केट मध्ये बरेच लोक असं बघतात ना की इट्स अ एटीएम, मी आज कार्ड टाकलं तर मला उद्या पैसे मिळेल पाहिजे, हे नाही. असं मी शिकाते त्यातनं कसं ब्रोकरेज जनरेट करू शकता, क्लायंटला किती रिटर्न देऊ शकता. हे तुम्ही जर 200 रुपये कमवत असाल तर क्लायंटला देताना 800 रुपये तरी मिळाले पाहिजेत. हा, एखाद्या ठिकाणी फसलाच असाल गोष्टी एखाद्या स्टॉक मध्ये आणि एक्झिट करायचं तर गोष्ट वेगळी, पण काही पॅरामीटर्स वरती काही थोडी बिझनेस इथे ठेवून तुम्ही जर काम केलं तर हा धंदा अप्रतिम आहे करायला. आणि आमचे विप्रोचे ओनर आहेत जे आम्हाला सांगतात की हा एकच धंदा असा आहे की तुम्ही जर काही उंगल्या नाही केल्यात, उलटे सुलटे व्यवहार नाही केले तर एंड ऑफ द मंथ हातात चेक येतो, बाकी कुठच्याही व्यवसायात महिन्याच्या शेवटी चेक येत नाही. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स, म्हणजे तुझ्या या व्यवसायामध्ये पेशन्स खूप महत्वाचे आहे. खूपदा असं गुंतवणूक करा जा, नाहीतर मला काही दिवसांनी हाताला बाजूला ब्लड प्रेशरचं मशीन आणि ईसीजी कायम समोर ठेवायला लागेल. राईट, बरोबर आहे. त्यामुळे हे पेशन्स ठेवूनच आपण या व्यवसायात राहू शकतो. आणि तीच गोष्ट आहे शिरीष तुझ्याही बाबतीत. खर तर 2 गोष्टींचा उल्लेख तुझ्या बाबतीतला करायचा. एक म्हणजे तुझा पार्टनर योगेश, कारण जेव्हा कॉम्पिटिसी तू म्हणतोस तेव्हा तुझ्या बरोबर आणि दोघांची पार्टनरशिप 22 वर्ष तुमची टिकून आहे. सो हा सुद्धा एक खूप मला वाटतं महत्वाचा विषय की कोणताही धंदा चालू असताना 22 वर्ष एकमेकांशी छान नातं टिकवून ठेवणं व्यवसायातलं हे खूप कठीण आहे. आणि जे तुम्ही दोघांनी साध्य केलेलं आहे त्याबद्दल मला तर वाटतं तुमचं अभिनंदन करावं. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की सध्या असं आहे की आई वडील मुलांना अगदी रेडीमेड देतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आत्ताच्या काळात इव्हन आपण आपल्या मुलांसाठी करताना आपण म्हणतो की बाबा हे अमुक पैसे घे आणि बघ धंदा करून जमतोय का, आणि तेवढ्यात जर तुला जमलं तर ठीक आहे, नाहीतर गेले ते पैसे तरी हरकत नाही. तुझ्या बाबतीत असं झालं नव्हतं, वडिलांनी तुला एक दंडक घालून दिला होता. अगदी थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल त्याबद्दल मी मुद्दाम त्या विषयाकडे वळली, कारण हे आजच्या पिढीला कळायला हवं म्हणून तेवढा मुद्दा सांग. मी व्यवसाय करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मी वडिलांना विचारलं की म्हटलं मला साधारणपणे 50,000 रुपये मिळू शकतील का भांडवल म्हणून. तर म्हणाले हो चल म्हणाले. तर मला बँकेत घेऊन गेले ते. मला वाटलं बँकेत गेले आता हे पैसे देणार आपल्याला. आणि बँकेत जाऊन मला एक लोन काढून दिलं 50,000. आणि त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं आता ह्याचं व्याजही तूच भरायचंयस आणि हे 50,000 तूच फेडायचं. बिझनेस कसा करायचा हे तू ठरव, तो प्रॉफिट मध्ये आहे काय आहे ते तू ठरव.
पण ह्याचं व्याजही तूच भरायचंय आणि त्याचे मुद्दलही तूच भरायचे. आणि याचं आणखीन एक त्यांनी असंच केलं होतं, जेव्हा मला स्कूटर घ्यायची होती माझ्याकडे 2000 रुपये कमी होते, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं 2000 देईन स्कूटर घे, पेट्रोलला पैसे माझ्याकडे नको मग. त्याच्यामुळे फायदा असा झाला की डे वन पासून पहिल्या दिवसापासून पैशाचं नियोजन कळलं. एक्झॅक्टली. ऑफकोर्स ते कायम मागे होते आणि तेच ते माझा मोठा भाऊ सुद्धा कायम माझ्या मागे राहिले, कधीही वेळ आली की तो आजही मला विचारतो हवेत काही अडचण आहे काही मी मदत करू शकतो. पण हे आहेत म्हणजे वडीलही होते भाऊही आता आहे हे सगळे आहेत, पण कुठेतरी त्यांनी हे की तुझं नियोजन तू कर तू त्याच्यावर हे नियोजन डे वन मध्ये असल्यापासून खूप त्याच्यामध्ये शिकायला मिळालं, त्याचा खूप फायदा झाला. दुसरं तुम्ही जे मगाशी पार्टनर म्हणाला त्याच्यामध्ये तो पण असं होतं की जे योगेश आणि मी आम्ही दोघांनी एकत्र सुरू केलं, आम्ही दोघही जण टेक्निकल, तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर मी कम्प्युटर इंजिनियर, आणि एक मधली वेळ अशी आली की जेव्हा लक्षात आलं की दोघांनी सर्व्हिस किंवा दोघांनी कॉलवरती फिरण्यापेक्षा एकाने बाहेर पडणं गरजेचं आहे. हे मी पुन्हा नवीन ह्या विषयाला धरून आहे की दोन्ही प्रश्नांची उत्तरं आहेत, एक तर पार्टनरशिप याच्यावर आणि दुसरं नवीन मुलांना जे सांगायचं याच्यात येऊ इच्छिणाऱ्यांना त्यांच्याकरता पण आहे. तेव्हा तेव्हा असं ठरलं की एकाने बाहेर पडायची गरज आहे की त्यांनी मार्केटिंग करणं लोक जोडणं बाहेर तुमचं एक स्वतःबद्दलची आपली किंवा कंपनीची एक इमेज उभं करणं. तर तेव्हा आम्ही दोघांनी ते चर्चा करतो तेव्हा मी त्याला म्हटलं की आपण दोघही जण आहेत कोणीही एक जण करू शकतो टेक्निकल भाग, आपण एक इंजिनियर ठेवू किंवा दोन माणसं ठेवू आणि आपण टेक्निकल सांभाळू, तू बाहेर पडतो मी बाहेर पडतो. त्याला तो म्हणाला की तू बोलका आहेस, मी तेवढा बोलका नाहीये, तुम्हालाही माहित आहे तुम्ही सगळे योगेशला भेटलेले आहात, तू बोलका आहेस तू बाहेर पड. हे जे दोघांमध्ये ते तेव्हापासून जे आहे की मी टेक्निकल भाग थोडासा कमी करून मी याच्यामध्ये बाहेर. सो आज कुठेही कॉम्पिटिसीचा चेहरा म्हणून जरी मी दिसत असलो बरोबर तरी तो मागे तिथे आहे म्हणून मी इथे आहे. मला वाटतं ती हा ती ओळखून त्याप्रमाणे डिसिजन जर घेतलं तर कधीही प्रॉब्लेम येत नाही. आज 22 वर्ष झाली आणि आम्ही अदरवाईज सुद्धा आम्ही 11वी 12वी एकत्र होतो कीर्ती कॉलेजला, त्यानंतर 10 वर्षांनी आम्ही बिझनेसमध्ये एकत्र. बरोबर, तेच म्हणजे या बारीक बारीक गोष्टी आहेत आणि म्हणूनच मला वाटतं शिरीष शेवटचा प्रश्न की यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्म बद्दल तुला काय वाटतंय. आणि खर तर हा कार्यक्रम संपण्यापूर्वी अॅग्नेलो राजेश आपल्याला भेटायला येणार आहेत, कारण या महिन्यापासून यंगिस्तानवर आपण ग्रुमिंग सेशन सुद्धा सुरू केलेलं आहे, मेंटॉरिंग सुरू केलेलं आहे आणि शेवटचा सोमवार जो आहे तो मेंटॉरिंगचा आहे आणि त्याच अनुषंगाने बोलायला अॅग्नेलो राजेश सुद्धा येणार आहेत. पण शिरीष यंगिस्तान बद्दल काय सांगशील आणि ते उत्तर झाल्यावर आपण संपवूया. खूप उत्तम प्लॅटफॉर्म आहे याची सुरुवात खरंच खूप छान झाली. गेल्या 3 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने इतर सर्व लोक याचे जे मेंबर्स आहेत आज रेग्युलरली जे लोक, माझं सगळ्यांना सांगणं आहे की रेग्युलरली कृपा करून यंगिस्तानला फॉलो करा, कारण विविधता आहे. म्हणजे नुसतं वेगवेगळे विषय हाताळतोय, प्रत्येक इंडस्ट्री आपण हाताळतोय, प्रत्येक इंडस्ट्री मधली माणसं येत आहेत. सो हे जरी एखादी इंडस्ट्रीतलं मी कायम अनेक वेगवेगळे कार्यक्रम बघतो ज्याच्यामध्ये असं होतं की ती इंडस्ट्री भले माझ्याशी कनेक्टेड नसेल माझ्या विषयाशी संबंधित नसेल पण त्यांनी तेव्हा काय केलं किंवा त्यांनी कसं त्याच्यातून बाहेर आले हे ऐकून सुद्धा आपल्याला त्यातून खूप काही शिकता येतं. आणि हे जे शिकणं आणि हे जे बिझनेस आहे ना हे आपल्या थिओरिटिकल काही MBA कोर्सेस किंवा मी त्याला कमी नाही लेखत आहे पण प्रॅक्टिकल जे आहे त्याचे जे उदाहरणं आणि त्याचे जे अनुभव लोकांचे जे मिळत आहेत यंगिस्तानच्या प्रेक्षकांना ते अतिशय महत्वाचे आहेत आणि हे खूप महत्वाचं आणि खूप मोठं काम तुम्ही करताय सुदैवाने. आता लोकांनाही वेळ आहे त्याच्यामुळे त्यांना वेळ देऊन हे सगळं नीट बघता येईल, एरवी खूप धावपळ असते पण याचा खरंच लोकांना खूप फायदा होईल. लोक नंतर सांगताना अनुभव सांगतील की तेव्हा मी यंगिस्तानमध्ये हे बघितलं होतं आणि मी यंगिस्तानचे आभार मानेन की त्याच्यातनं मी हे शिकलो आणि आज मी मोठा झालो. सो हेही होईल हेतू हाच आहे की यातनं इतरांना शिकायला मिळावं आणि 4 गोष्टी त्यांनाही शिकून पुढे जाव्यात. तुम्ही दोघांनीही आजच्या कार्यक्रमात खरंच म्हणजे अगदी सहज बोलता बोलता अनुभवातनं इतक्या गोष्टी सांगितल्यात याबद्दल खूप धन्यवाद यंगिस्तानकडनं आणि त्याचबरोबर माधव बागकडून हे इम्युनिटी बूस्टर किट मी तुम्हाला इथून देते आहे आणि अगदी थोड्याच दिवसात ते तुमच्या हातात पोहोचेल, कारण माधव बागने ही छोटीशी भेट तुमच्यासाठी खास दिलेली आहे कारण त्यांनाही यंगिस्तानचा हा प्रोजेक्ट आवडलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच, दोघांचेही खूप आभार. पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी नक्की सांगेन
येस, थँक्यू. बाकी सगळ्या प्रेक्षकांनी असंच थांबायचंय, कारण अग्नेल राजेश आपल्याला भेटायला येत आहेत. आपण म्हटलं तसं की या महिन्यात आपण काही गोष्टी नव्याने सुरू केल्यात. आपण जसं आपल्याला जर एखाद्या उद्योगासाठी लोन हवं असेल तर काय करायचं, किंवा आपल्याला एखाद्या संस्थेकडनं काही मदत हवी असेल तर काय करायचं, या अशा अनेक गोष्टी आपण शिकतोय आणि या गोष्टींसाठी नेमकं काय करावं हे सुद्धा या महिन्यात आपण सुरू केलेलं आहे. सो गेली 20 ते 25 वर्ष व्यवसायाच्या या क्षेत्रात असून अनेकांना मेंटॉरिंग करणारे अग्नेलो राजेश अथायडे आज आपल्या सोबत आहेत. नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे सोमवारी ते आपल्याला भेटायला आलेले आहेत. सो नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. येस, आता खर तर आमच्या गप्पा खूप लांबल्या, कारण दोन उद्योजक असे होते की ज्या उद्योगांनी 20 ते 25 वर्षात त्यांचा व्यवसाय अतिशय उत्तम रीतीने सस्टेन केला होता आणि त्यातून त्यांचे अनुभव आम्ही ऐकत होतो. यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण मेंटॉरिंगचा विषय घेतलाय तर पुढच्या सोमवारी पूर्ण वेळ तुम्ही असणार आहात आणि मेंटॉरिंग तुम्ही करणार आहात. मी आपल्या सगळ्या मेंबर्सना सांगेन की तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील आपल्या उद्योगाविषयी, आपल्या मित्रमैत्रिणींच्या उद्योगाविषयी किंवा आपल्या नातेवाईकांच्या उद्योगाविषयी, तर नक्की आम्हाला लिहून पाठवा. या प्रश्नांची उत्तरं अग्नेलो राजेश यांच्याकडनं आपल्याला नक्की मिळणार आहेत. पण आजचा माझा छोटासा एक प्रश्न की मला सांगा, व्यवसाय करण्यासाठी पैसा खरंच गरजेचा असतो का, काय सांगा? पैसा तर नेहमीच गरजेचा असतो, पण व्यवसाय करण्यासाठी मला पैसा माझ्याकडे असणंच गरजेचं आहे असं नाही. खरं म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे, गुण असले पाहिजेत आणि त्या गुणांवर ध्यान असलं पाहिजे. जर तुम्ही हे करू शकला तर तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. आजच्या तारखेला कुठच्याही संस्थेमध्ये येणाऱ्या काळामध्ये जे एम्प्लॉई कॅटेगरी होती ती वगळून त्याला आपण म्हणणार आहोत पार्टनर्स इन प्रोग्रेस. प्रत्येक व्यक्तीला आता परफॉर्म करणं महत्वाचं आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रोडक्टिव्ह बनणं महत्वाचं आहे. आणि इफ यू आर अ प्रोडक्टिव्ह पर्सन तर कंपनी तुम्हाला पर्सेंटेज देईल, रेव्हेन्यू शेअर देईल, पार्टनरशिप देईल, काहीतरी डिव्हिजन तुमच्या नावावर ओपन करून देईल, म्हणजे अनेक असे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील इफ यू आर एबल टू हँडल अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि परफॉर्म इट प्रॉफिटेबली फॉर दी ऑर्गनायझेशन. तर मी असं म्हणेन की पैसे गरजेचे असतातच, परंतु दॅट इज नॉट दी ओनली हर्डल. इट इज नॉट अ हर्डल म्हणजे तुमच्याकडे पैसा नसला पण तुमच्याकडे गुण असले, मार्केट मोबिलायझेशनची ताकद असली, तुमच्याकडे चांगलं तुमचं वैयक्तिक रिलेशनशिप्स असले आणि जर तुम्ही बिझनेस क्रिएट करू शकलात तुमच्या पार्टनर्ससाठी किंवा संस्थेसाठी, तर विदाउट मनी ऑल्सो यू कॅन स्टार्ट बिझनेस. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की जे नवीन उद्योजक असतात त्यांनी बिझनेस तेव्हा सुरू करावा जेव्हा त्यांच्याकडे ऍडव्हान्स मध्ये कस्टमर असेल. आपल्या सर्वांना नोकरी करणं फार गरजेचं आहे, पण 5 वर्षापेक्षा जास्ती तुम्ही नोकरी करू नका. दुसऱ्याच्या पैशावर अनुभव घ्या, त्यामध्ये तुम्ही तुमचं मार्केट क्रिएट करा आणि नंतर जेव्हा तुमच्याकडे ऍडव्हान्स मध्ये कस्टमर्स येतील तेव्हा त्या कस्टमर्सना घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा. फ्रॉम डे वन यू शुड हॅव अ ब्रेक इव्हन, म्हणजे तुमचे कॉस्ट आणि तुमची इन्कम मॅच झाली पाहिजे आणि तिकडनं तुम्ही सुरुवात करा. लोन घेणं, पैसा लावणं वगैरे वगैरे या भानगडीत न पडता जर तुम्ही या पद्धतीने आलात तर एक्सपान्शन करण्यासाठी जर तुम्ही कर्ज घेतलं तर ते जास्त योग्य राहील. रादर देन टेकिंग लोन फॉर स्टार्टिंग अ बिझनेस, टेक अ लोन आफ्टर यू हॅव प्रूव्ड आणि आता मला एक्सपान्शन करायचं म्हणून मला बिझनेस लोन घ्यायचं आहे, तो योग्य मार्ग आहे. पण बिझनेस लोन घेऊन व्यवसाय सुरू नका करू, असं मी म्हणत नाही. आय ऑलवेज से मला वाटतं तुम्ही जे म्हणलात ना की अनुभव नेहमी दुसऱ्याच्या पैशावर घ्यायचा, 5 वर्ष नोकरी करा आणि मग. आता जे आपले टॉकर होते, म्हणजे आता जे स्पीकर होते आपल्या आधी शिरीष मराठे, त्यांनी सुद्धा अनुभवातनं हेच सांगितलं आणि तेव्हा मी तुमचंच उदाहरण दिलं की तुम्ही नेहमी म्हणता त्याप्रमाणे 5 वर्ष अनुभव घ्या, त्याच्यातनं शिका आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू करा. म्हणजे बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात ठेवून आपल्याला इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजेत. यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मवरनं आपण अनेक अनुभवी असे उद्योजक इथे आणतोय, जसं सुरुवात तुमच्यापासून झाली आणि त्यानंतर अनेक उद्योजक आपल्या या यंगिस्तानच्या प्लॅटफॉर्मवर आले, त्यांचे अनुभव आपण ऐकले. येत्या बुधवारी दास ऑफशोअरचे अशोक खाडे आपल्याला भेटायला येणार आहेत, सो त्यांचेही अनुभव. चांगले मित्र आहेत आणि फंटॅस्टिक स्टोरी आहे त्यांची, जबरदस्त. त्यामुळे त्यांचा संपूर्ण संघर्षाचा प्रवास आणि त्यांचे अनुभव हे नक्कीच ऐकण्यासारखे आहेत. पण मला सांगा की मग यंगिस्तानच्या प्लॅटफॉर्मवरनं हे जे अनुभव आपण ऐकतोय त्या अनुभवांचा, म्हणजे इतरांच्या अनुभवांचा आपल्याला नक्की फायदा होतो का, काय सांगाल? तीन प्रकारचे लोक असतात उत्तरा.
एक असा व्यक्ती असतो जो या कानातून ऐकतो आणि या कानातून सोडून देतो, दुसरा व्यक्ती असतो जो या कानातून ऐकतो दुसऱ्या कानाला त्रास पण देत नाही इकडनंच सोडून देतो, आणि तिसरा व्यक्ती असा असतो जो यशस्वी असतो तो एका कानाने ऐकतो आणि इथे लॉक करतो, त्याच्या थर्ड आय मध्ये तो ब्लॉक करतो, त्याच्या माइंड मध्ये तो त्या गोष्टीला ब्लॉक करतो दुसऱ्यांच्या अनुभवातनं. रादर देन री इन्व्हेंटिंग द व्हील यूज द एक्झिस्टिंग व्हील असं जे आपण म्हणतो, तर दुसऱ्यांच्या अनुभवातनं जर आपल्याला विजडम मिळत असेल, अनुभव नाही तर विजडम त्याला म्हणू आपण, तर तुम्हाला तुमच्या यशासाठी शॉर्टकट प्राप्त होऊ शकतं. ज्या लोकांनी चुका केलेल्या आहेत त्याच्यातनं जर तुम्ही ज्ञान घेतलं आणि ते जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट केलं तर यू विल बी मोर सक्सेसफुल. मी तर असं म्हणेन की बिझनेस एक्सपिरियन्स इज मॅन्डेटरी, तुमचा बिझनेस एक्सपिरियन्स असला पाहिजे हे कंपल्सरी नाही आहे, दुसऱ्याचा देखील असू शकतो, परंतु त्या एक्सपिरियन्सचा आपण वापर आपल्या बिझनेसमध्ये कसा करावा ही एक कला, आणि जर ती कला तुम्ही शिकलात तर यू आर गोइंग टू बी सुपर सक्सेसफुल. जसं मी नेहमी म्हणतो की मी उद्योजक आहे, मी अनेक व्यवसाय करतो, अनेक शहरांमध्ये करतो, अनेक देशांमध्ये करतो, परंतु मी हे कशामुळे करतो तर यंगिस्तान सारख्या प्लॅटफॉर्म्सच्या टॉक्स बघतो, अनेक वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मचे टॉक्स बघतो, अनेक उद्योजकांबरोबर संपर्कात येतो, त्यांच्याशी चर्चा करतो, प्रवासात त्यांच्याशी चर्चा करतो, आणि त्यांच्याकडनं शिकलेले जे गुण असतात ते मी माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये त्याला अडॅप्ट करून इम्प्लिमेंट करतो. नो आयडिया इज गुड इनफ इफ इट इज नॉट इम्प्लिमेंटेड. मी अगोदरही असं म्हटलंय, आता परत रिपीट करतो, आपण जगातल्या सगळ्यात चांगल्या डॉक्टरकडे जाऊ, तो जगातलं सगळ्यात चांगलं औषध देईल, पण जर ते औषध आपण कन्झ्युम नाही केलं किंवा त्यांचे इन्स्ट्रक्शन जर आपण फॉलो नाही केले तर जगातला चांगला डॉक्टर सुद्धा फेल होईल आपल्यावर, आणि त्याचं दिलेलं जगातलं सगळ्यात चांगलं औषध सुद्धा फेल होईल. बट वी नीड टू लिसन टू अन आयडिया, व्हॅलिडेट दॅट आयडिया, अडॅप्ट टू इट आर वर्किंग आर एक्झिस्टिंग वर्किंग आणि इम्प्लिमेंट इट. तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला फायदा आहे. फक्त ऐकून जर चांगलं वाटलं, त्याची प्रशंसा केली आणि टाळ्या वाजवल्या आणि घरी जाऊन झोपलो तर त्याला काही अर्थ नाही. तर लर्न फ्रॉम अदर्स एक्सपिरियन्सेस. यंगिस्तानचा हा जो प्लॅटफॉर्म आहे जिथे चांगले उद्योजक तू आणतेस उत्तरा, यांच्या चर्चेला कान लावून ऐकणं, डोळे उघडून पाहणं आणि कॅप्चरिंग द वाईज वर्ड्स ऑफ विजडम आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवसायामध्ये करणं, जर हे त्यांनी केलं तर हा त्यांचा तर लाभ होईलच, पण यंगिस्तान हा प्लॅटफॉर्म सुद्धा फ्लरिश व्हायला सुरू होईल, कारण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना ते चांगले आयडियाज भेटले जे त्यांनी इम्प्लिमेंट केले. सो बी अ इम्प्लिमेंट. आयडिया भरपूर असतात, लिसन टू द आयडियाज, लिसन टू देअर अनुभव आणि ते इम्प्लिमेंट करा. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं की तुमच्यापेक्षा मोठा अनुभव हा आम्हाला आत्ता तरी दिसत नाही. कारण असं आहे की आपल्या सगळ्या मंडळींना नक्की मला आवर्जून सांगावं असं वाटतं की गेली 25 वर्ष ते व्यवसायात तुम्ही आहात आणि प्रत्येक वेळी एक नवीन आयाम, एक नवी दिशा आणि प्रत्येक वेळी कुणाला मदत करणं, एकमेकांना सपोर्टला घेऊन पुढे जाणं हा जो तुमच्या बाबतीतला भाग आहे तो मला नेहमीच अप्रिशिएट करावा असा वाटतो. कारण तुम्ही स्वतः उद्योजक असताना सुद्धा इतरांचाही उद्योग वाढावा असं नेहमी तुम्हाला वाटतं. सो त्या बाबतीतच मला नेहमी तुम्हाला थँक्यू म्हणावं असं वाटतं. आणि यंगिस्तानच्या या प्लॅटफॉर्मला तुमच्यासारख्या मेंटॉरची निश्चित गरज आहे. सो आपल्या सगळ्या मेंबर्सना मी पुन्हा एकदा सांगेन, तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आम्हाला नक्की पाठवा. ईमेल आयडी जो आहे आपला यंगिस्तानचा तो कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, कॅप्शनमध्ये दिलेला आहे. सो तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला नक्की पाठवा. आणि पुढच्या सोमवारी अॅग्नेलो राजेश अथायडे आपल्या सोबत असणार आहेत 5 वाजल्यापासून. मेन स्पीकर आपले पुढच्या सोमवारचे तेच आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा पुन्हा असेच भेटत राहू आणि तुमचा गायडन्स असाच घेत राहू. थँक यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांशी विनंती आहे की तुमच्या मनामध्ये जेवढेही प्रश्न असतील, कसलेही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की यंगिस्तानला पाठवा. आणि आमच्या लाईव्ह शो मध्ये जो 4th Wednesday आम्ही करणार आहोत संध्याकाळी 5 वाजता, त्या लाईव्ह शोच्या मार्फत 4th Mondayला जे आम्ही करणार आहोत त्या लाईव्ह शो मध्ये आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ आणि कदाचित दॅट विल बी अ गेम चेंजर ऑफ युअर लाईफ. 100% आमच्या अनुभवातूनच आम्ही तुम्हाला उत्तर देऊ तुमच्या प्रश्नाचं. And we will support you to do whatever you do and whatever you plan to. Wish you all the best. Yes. Thank you. Thank you so much. Thank you.